महाराष्ट्राचे या इथून आलेले सर्वच कार्यकर्ते या मंचावर असणारे बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व उपस्थित, वेळ फार झालेला आहे. फक्त मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की बहुजन वंचित आघाडी ही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने युपी आणि बिहारमध्ये राजकारण बदललं मंडळ आयोगानंतर आणि बहुजनांच्या हातामध्ये सत्ता गेली, आपण पाहिलं तिथे मुलायम आला, लालू आला आणि खऱ्या अर्थानं एक राजकीय बदल झाला. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये जी काही घराणी आहेत त्या घराण्याच्या हातातून सत्ता सोडून घेऊन खऱ्या अर्थानं बहुजनांच्या, दलितांच्या, अल्पसंख्याच्या हातामध्ये ही सत्ता या वंचित बहुजन आघाडीमुळे मिळणार आहे आणि एक वेगळं समाज परिवर्तनाचं चक्र या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे फिरत आहे. आणि त्यामुळेच आज लोक सुद्धा पुढे येत आहेत, धनगरांची येत आहेत, वंचितांची येत आहेत, वेगळ्या समाजातली बहुजनामध्ये येत आहेत, आंबेडकरवादी येत आहेत, मुस्लिम समाजातली येत आहेत आणि खऱ्या अर्थानं या देशातला 80% माणूस जो सत्ता संपत्ती पासून आतापर्यंत वंचित आहे तो या महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये आपला हक्क वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत मिळू पाहत आहे. आज काही जण म्हणतात की वंचित बहुजन आघाडी बीजेम आहे, त्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे की सपा बसपा युपी मध्ये तिथे योगी आदित्यनाथची 5 वेळा जिंकलेली लोकसभेची सीट एकत्र येऊन मिळवतात आणि परत एकदा या सार्वत्रिक निवडणुकीत ते एकत्र येतात. परंतु काँग्रेस वाले बीजेपीला हरवण्याऐवजी याला सुरंग लावतात आणि 80 च्या 80 जागा मिळवतात. मग कोण या बीजेपी जी ए टीम आहे आपण लक्षात घ्या. आज महाराष्ट्रामध्ये बीजेपी आणि सेना जेव्हा विधानसभेमध्ये जिंकले आणि सेना बीजेपी एकत्र येत नव्हते तेव्हा न बघता कोणी पाठिंबा दिला, त्या शरद पवारने दिला. मग हे कुठची टीम आहे हा आपण या सर्वांना सॉल्व करा. आणि आपल्याला सांगू इच्छितो की आज महाराष्ट्राचं आपण राजकारण पाहिलं की बाळासाहेब आंबेडकर सोलापूरला लढत असताना माडामधून बाजूच्या मतदारसंघामधून या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सेनापती शरद पवारने पळ काढला आणि आपण पाहिलं की त्यानंतर या काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक सरंजामदार त्यांच्या पक्षातून म्हणजे सैन्यातून पळून गेले, अनेक काँग्रेस कार्यकर्ते म्हणजे सैनिक पळून गेले. ज्या पद्धतीनं पेशवाई पानिपत झालं पानिपत मध्ये त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं पानिपत झालं शिवाय राहत नाही. आणि मग आपलं मत फुकट घालू नका. आज टीव्ही माध्यमांमध्ये प्रेस मीडियामध्ये दिसत असेल कारण त्यांचा पॅकेज दिलाय. आपण बहुजन वंचितांची ही संपूर्ण सेना आहे, ही रस्त्यावरती लढणारी सेना आहे. आम्ही पाहिलंय आंबेडकर भवन पडलं आणि धोधो पाऊस पडत होता. मला तिकडच्या डीसीपी म्हणाला आम्ही खुश होतो शर्मा नावाचा, परंतु ज्याने मोर्चा पाहिला पावसात तो म्हणाला अशी लोक मी आज अख्ख्या महाराष्ट्रात पाहिली नाही. त्याचबरोबर इंदू मिलचा लढा तुम्हाला माहिती आहे, रॅपिड ऍक्शन फोर्स SRP मुंबई पोलीस तिथे लावण्यात आले. तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी मुंबईकरांनी माझ्या बरोबर इंदू मिलचा ताबा घेतला. आणि मग जेव्हा मुंबईच्या त्यावेळेच्या कमिशनरला विचारलं की तुमच्याकडे SRP रॅपिड ऍक्शन फोर्स सर्व असताना तुम्ही यांना अडवलं का नाही, तेव्हा मुंबईचा कमिशनर म्हणाला आम्ही त्यांना अडवलं असत, फायरिंग झाली असती, त्यांचे 25-50 बळी गेले असते, पण त्या चैत्यभूमीच्या परिसरामधला एकही पोलीस मला जिवंत सापडला नसता. एवढी तुमची ताकद आहे, एवढी तुमची हिंमत आहे आणि हा सुद्धा तुमच्या या ताकदी आणि हिमतीमुळेच
वंचित बहुजन आघाडी प्रचंड ताकदीने महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडवता आहे आणि त्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार होताय. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी इथं सांगतोय की कोणी काही करो, कोणी काही टीव्हीवर सांगो, फक्त आपलं मत वंचित बहुजन आघाडीला. वंचित बहुजन आघाडी म्हणजे काय? बीबीए. बीबीएचा दुसरा फुलफॉर्म काय होतो? विश्वनाथ बाबासाहेब आंबेडकर. आणि आपलं मत बीबीए म्हणजे बाबासाहेब आंबेडकर.